हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी. मराठा आरक्षण आंदोलनाच्या धर्तीवर छत्रपती संभाजीराजेंनी घेतली कोपर्डी अत्याचारातील पीडित कुटुंबियांची भेट. नराधमांच्या शिक्षेसाठी विशेष खंडपीठ स्थापण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. तर आरक्षण प्रश्नी 36 जिल्ह्यात मूकमोर्चे काढणार असल्याची घोषणा. नेवाशाच्या प्रवरा संगम येथील काकासाहेब शिंदे स्मारकाला अभिवादन. राज्य शासनानं निर्बंध घालत पायीवारीला परवानगी द्यावी, अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरविणार. भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसलेंचा इशारा. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र धर्म पाळत वारीची परंपरा जपण्याचंही केलं आवाहन. नगर मनमाड महामार्गावरून मध्य प्रदेशात जाणारा अवैध चंदन असलेला ट्रक पोलिसांनी पकडला. 650 किलोचा 61 लाखांचा चंदन साठा जप्त. राहुरी फॅक्टरी येथे उपअधीक्षक संदीप मिटकेंची कारवाई. केरळ राज्यातील दोघांना घेतलं ताब्यात. श्रीरामपुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्ट्यांवर धडक कारवाई. 2,12,000 मुद्देमाल हस्तगत करीत 9 महिलांसह 2 पुरुषांना घेतलं ताब्यात. 7,320 लिटर रसायनासह 400 लिटर दारू केली नष्ट. आणि गोदावरी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या 2 ट्रॅक्टरसह 1 आरोपीला कोपरगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात. 3 जण झाले पसार. तर संगमनेर तालुक्यातील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी RPI उत्तर जिल्हा प्रमुख शशिकांत दारोळेंचं प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण.